नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मनतरंग हर्षल कोठावदे लॉग या यूट्यूब चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत। शिक्षक पात्रता परीक्षा 2021 अंतर्गत टीईटी क्लास 100, आज आपण शतक पूर्ण केलेलं आहे टीईटी क्लासचं, त्याबद्दल सर्वप्रथम सगळ्यांचं अभिनंदन। तर टीईटी क्लास 100 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण अभ्यासणार आहोत टीईटी मधलं भूगोल महाराष्ट्र विशेष, त्यामध्ये थंड हवेचे ठिकाण, डोंगर रांगा, नदी प्रणाली, महत्त्वाच्या टेकड्या, उंच शिखरे, घाट, पठारे, असा एक छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलो आहे। हे 100 टीईटीचे लेक्चर्स तुम्ही मनपूर्वक ऐकले, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन। आणि आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण अभ्यासणार आहोत महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण, ते ठिकाण, त्याची उंची, तालुका कोणता आहे आणि जिल्हा कोणता आहे। पहिला आहे सगळ्यांचं आवडतं महाबळेश्वर, याची उंची आहे 1438 मीटर। महाबळेश्वर तालुका, सातारा जिल्हा। त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पाचगणी, 1293 उंचीवर वसलेलं आहे थंड हवेचं ठिकाण, हे सुद्धा महाबळेश्वर तालुक्यात आहे, सातारा जिल्ह्यात आहे। त्यानंतर नंबर लागतो तोरणमाळ नावाचं जे थंड हवेचं ठिकाण आहे, 1150 मीटर त्याची उंचीवर ते वसलेलं आहे, शहादा नावाचा तालुका, नंदुरबार जिल्ह्यामध्ये हे वसलेलं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आहे तुमचं चिखलदरा, प्रश्न विचारला गेला आहे चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण, अमरावती जिल्ह्यात चिखलदरा तालुक्यात 1188 मीटर उंचीवर वसलेलं आहे। म्हैसमाळ नावाचं ठिकाण जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे औरंगाबाद जिल्ह्यात असून खुलताबाद नावाच्या तालुक्यामध्ये आहे, 1067 एवढ्या उंचीवर ते वसलेलं आहे। माथेरान नावाचं थंड हवेचं ठिकाण रायगड जिल्हा कर्जत तालुका 800 मीटर उंचीवर वसलेलं आहे, याच्यावर जोड्या लावा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण पन्हाळा तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यात असून 754। अंबोली जे आहे अंबोली हे 690 मीटर उंचीवर वसलेलं असून सावंतवाडी जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातला तालुका आहे तिथे अंबोलीचा समावेश होतो। लोणावळा सगळ्यांना आवडतं, लोणावळा जे आहे ते पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात 624 मीटर उंचीवर वसलेलं थंड हवेचं ठिकाण आहे। खंडाळा 550 मीटर उंचीवर वसलेलं मावळ तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण आहे। सो अशा पद्धतीने ही थंड हवेची ठिकाणं आहेत, कोणकोणती आहेत बघा, महाबळेश्वर सातारा जिल्हा, पाचगणी सातारा, तोरणमाळ नंदुरबार, चिखलदरा अमरावती, म्हैसमाळ औरंगाबाद, माथेरान रायगड, पन्हाळा कोल्हापूर, अंबोली सिंधुदुर्ग, लोणावळा पुणे, खंडाळा पुणे। सो तर नक्कीच याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून त्या दृष्टीने हे लक्षात ठेवायचं आहे। पुढे आपण अभ्यासणार आहोत पर्वत जे आहेत पर्वतरांगा। तर साधारणपणे हा जो वरचा भाग तुम्हाला दिसतोय ही आहे सातपुडा पर्वतरांग, त्याच्या खालोखाल आहे अजिंठा डोंगर, नंतर आहे सातमाळा डोंगर, हरिश्चंद्र डोंगर, बालाघाट डोंगर, शंभू महादेव डोंगर आणि सह्याद्री पर्वत। तर हा क्रम लक्षात ठेवायचा आहे, वरून आपण खाली येतोय उत्तरेकडून दक्षिणेकडे। पुन्हा एकदा सांगतोय मी काय आहे, सातपुडा पर्वत, देन अजिंठा डोंगर, सातमाळा डोंगर, हरिश्चंद्र डोंगर, बालाघाट डोंगर, शंभू महादेव डोंगर, सह्याद्री पर्वत। लक्षात ठेवायचं इंग्रजीमधलं अक्षर ई नुसार, ईचा जो वरचा भाग आहे तो आहे सातमाळा, नंतर हा जो भाग तुम्हाला दिसतोय तो सह्याद्री पर्वत, या पद्धतीने लक्षात ठेवा, हरिश्चंद्र, बालाघाट, इंग्रजीतला ई लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्हाला हे डोंगर रांगा लक्षात राहतील। तर नक्कीच लक्षात ठेवाल ही अपेक्षा। पुढे जाऊया, पुढे आपल्याला बघायचं नदी प्रणाली जी आहे, या नदी प्रणालीमध्ये ज्या डोंगर रांगा आहेत पर्वत रांगा आहेत, तर नदी प्रणालीमुळे कुठल्या कुठल्या डोंगर रांगांचं विभाजन झालेलं आहे। तर पहिला आहे सातपुडा पर्वतरांग आणि सातमाळा अजिंठा पर्वतरांग यांच्या बरोबर मध्यभागी तापी नदीचा प्रवाह आहे, लक्षात ठेवा सातपुडा आणि सातमाळाच्या दरम्यान। त्यानंतर सातमाळा आणि हरिश्चंद्र बालाघाट रांगा ज्या आहेत
त्यांच्या दरम्यान जो आहे तो गोदावरी नदीचा नदी प्रवाह आहे. त्यानंतर आहे भीमा नदीचा नदी प्रवाह, हा आहे हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग आणि शंभू महादेव पर्वतरांगच्या दरम्यान. त्यानंतर आहे कृष्णेचा नदी प्रवाह, हा तुम्हाला दक्षिणेमध्ये दिसतोय कृष्णेचा नदी प्रवाह. तर हे नदी प्रवाह डोंगर रांगा हा सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आहे महत्त्वाच्या टेकड्या ज्याच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो. तर आपण सुरुवात करूया गाळणा डोंगर जे आहे ते कुठे आहे बघा. गाळणा डोंगर ह्या ज्या टेकड्या आहेत त्या धुळे नंदुरबारमध्ये आहेत. त्यानंतर इकडे गेल्यानंतर गाविलगड टेकड्या आहेत त्या अमरावतीमध्ये आहेत, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे गरमसूर टेकड्या या नागपूरमध्ये आहेत, त्या गोंदियामध्ये आहे. चिरोली टेकड्या, गडचिरोली, सूरजगड, भामरागड डोंगर, गडचिरोली नक्षलवादी भाग आपण नेहमी लक्षात ठेवतो. निर्मळ टेकड्या ह्या नांदेडमध्ये आहेत, मुदखेड टेकड्या ह्या सुद्धा नांदेडमध्ये आहेत, आणि वेरूळ डोंगर जो आहे तो औरंगाबादमध्ये या बाजूला तुम्हाला दिसणार नाही. सो अशा पद्धतीने ह्या टेकड्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. मी नकाशाच्या स्वरूपात समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर पुढे आपण बघतोय सगळ्यात महत्त्वाचं उंच शिखरे जे आहेत ती क्रमाने अभ्यासूया ज्याच्यावर 100% प्रश्न येतो. महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर जे आहे ते आहे विद्यार्थी मित्रांनो कळसूबाई. कळसूबाईची उंची आहे 1646 मीटर आणि हे अहमदनगरमध्ये आहे बघा. इथे 2 नंबरला जे आहे ते आहे साल्लेर, मिजा तालुक्यातला आहे, सटाणा तालुका म्हणजे बागलान नाशिक जिल्ह्यामधलं आहे. 1567 मीटर उंचीवर वसलेलं साल्लेर हे 2 नंबरचं शिखर आहे उंच शिखर. 3 जो लागतो तो लागतो महाबळेश्वर या शिखराचा, 1438 मीटर साताऱ्यामध्ये आहे. 4 आहे विद्यार्थी मित्रांनो हरिश्चंद्रगड, 1424 मीटर अहमदनगर. 5 हा जो आहे तो देण्यात आलेला आहे सप्तरशृंगीगड ज्याला आपण म्हणतो, 1416 मीटर उंचीवर नाशिकमध्ये आहे. त्यानंतर 6 आहे विद्यार्थी मित्रांनो तोरणा. तोरणा जे शिखर आहे 1404 मीटरवर आहे आणि ते पुण्यामध्ये आहे. 7 आहे अस्तंभा, 1325 मीटर नंदुरबार. 8 विद्यार्थी मित्रांनो त्र्यंबकेश्वर, पुन्हा एकदा आपण नाशिकमध्ये आलो आहे, 1304 मीटरवर आहे. 9 आहे विद्यार्थी मित्रांनो तवला नावाचं जे ठिकाण आहे 1231 मीटर हे सुद्धा नाशिकमध्येच आहे. आणि वैशिष्ट्यपूर्ण विदर्भामध्ये असणारं वैराट नावाचं जे शिखर आहे 10 आहे आणि ते अमरावतीमध्ये आहे. नंतर आपल्याला बघायचं आहेत महाराष्ट्रातले महत्त्वाचे घाट. पहिला घाट जो आहे त्याचं नाव आहे थळघाट, त्याला अजून एक शब्द आहे कसारा घाट. आणि हा जो कसारा घाट आहे तो कोणाच्या दरम्यान आहे, मुंबई आणि नाशिकच्या दरम्यान जो कसारा घाट आहे त्यालाच म्हटलं जातं थळघाट, इथे तुम्हाला दिसतंय. 2 आहे माळशेज घाट जो आहे विद्यार्थी मित्रांनो, माळशेज घाट आहे तो पुणे आणि ठाण्याच्या दरम्यान आहे. नंतर आहे बोरघाट, हा जो बोरघाट तुम्हाला दिसतोय हा बोरघाट आहे पुणे आणि मुंबईच्या दरम्यान आहे, लक्षात ठेवा कोणता घाट कोणाच्या दरम्यान आहे. त्यानंतर आहे वरंदघाट, रणतुंगी घाट आणि कुंभार्ली घाट. हे जे तुम्हाला 3 दिसत आहेत हे 3 घाट कोणाच्या दरम्यान आहेत, तर कराड आणि चिपळूण, कराड आणि चिपळूणच्या दरम्यान 3 आहेत, वरंदघाट, रणतुंगी घाट, कुंभार्ली घाट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आंबाघाट जो आहे, हा आंबाघाट तुम्हाला दिसतोय, हा आंबाघाट कोल्हापूर आणि रत्नागिरी यांच्या दरम्यान आहे, कोल्हापूर आणि रत्नागिरी. त्यानंतर आहे फोंडाघाट, फोंडाघाट जो आहे तो कोल्हापूर आणि पणजीच्या दरम्यान आहे, त्याचं नाव आहे फोंडाघाट. आणि शेवटचा घाट आहे आंबोली घाट, विद्यार्थी मित्रांनो आंबोली घाट जो आहे तो सावंतवाडी आणि बेळगावच्या दरम्यान आहे. आता आपण अभ्यासूया महत्त्वाचे पठार, त्यामध्ये आहे तोरणमाळ नावाचं पठार, नंतर आहे बुलढाणा पठार, मालेगाव पठार, अहमदनगर पठार, सासवड पठार, औंध पठार, पाचगणी पठार ज्याला टेबल लँड म्हणतात, खानापूर पठार. हा क्रम लक्षात ठेवा, कसा क्रम आहे तो उत्तर ते दक्षिण आणि उलटा विचारला तर
दक्षिण ते उत्तर हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। उत्तर ते दक्षिण विचारलं तोरणमाळा बुलढाणा मालेगाव अहमदनगर सासवड औंध पाचगणी आणि खानापूर पठार टेबल लँड पठार पाचगणी पठाराला म्हटलं जातं। सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि विद्यार्थी मित्रांनो लवकरच भेटूया नवीन विषयासह। धन्यवाद, थँक्यू, शुभरात्री।